गाइज वेलकम बैक टू माय चैनल. आई नो थोड़ा सा लेट झालाय पण मी आली आहे बालाजीला. दादर वरून आमची 12:55 ची होती ट्रेन पण ट्रेन लेट आली दादर टू रेणुगुंटा आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास तुम्ही तुम्हाला दाखवते. लेट्स गो. लोअर साईडची जर सीट असेल तुमची तर असे इरिटेट करतात ही लोक. दरवाजा ओढून दरवाजा आत बाहेर करणं वगैरे त्याने इरिटेट होतात तुम्ही लोक खूप. एसी कंपार्टमेंट मध्ये म्हणजे असे कोणी वापरलेले वगैरे युज नाही करत. नवीन कव्हर लावले जातात जे तुमच्या तिकीट मध्ये प्रोव्हाइड करतात. ऍक्च्युली त्यांचाच माणूस असतो जो येऊन कव्हर वगैरे देतो कंबल देतो आणि असे हे कव्हर तो घालतो आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे किती क्लीन आहेत ते. हे ऑफकोर्स हे नवीन आहेत तर ऑफकोर्स हे क्लीनच असणार नो डाऊट. पॅसेंजर कंपार्टमेंटमध्ये आल्यानंतर देतात. मिररमध्ये मी माझ्या मम्मीला दाखवत होती इथे बघ इथे कॅमेऱ्यामध्ये बघ. तर माझी मम्मी मिररमध्ये बघते तर मी तिला सांगत होती की कॅमेऱ्यामध्ये बघ तू. तर ती थोडीशी कन्फ्यूज झाली की कॅमेऱ्यामध्ये बघायचं की मिररमध्ये बघायचं. आत बसण्यापेक्षा असं डोअर ओपन करून मस्त असे बाहेरचे नजारे बघण्यासाठी वाव बेस्ट 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 नजारा होता. आणि ते टर्निंग वगैरे गाडीचं बघायला वगैरे खूप छान वाटत होतं असं. आणि मी कधी आहे ना मॉर्निंगमध्ये ट्रॅव्हल नाही केलाय. म्हणजे केला आहे मी प्रवास पण एवढं असे बाहेर उभा राहून रेकॉर्ड वगैरे करणं हे कधी मी केलं नव्हतं या पहिल्या आधी. असं वाटत नव्हतं हा उन्हाळ्याचा महिना आहे. खूप छान वाटत होते ग्रीनरी ब्रिज वगैरे असे बघायला वगैरे खूप मस्त इंटरेस्टिंग वाटत होते. इथे जर तुम्ही बघत असाल ना या डब्यामध्ये मला असं थोडंसं रात्रीचं असं झालं की बापरे मला असं वॉशरूमला वगैरे जायचं आहे. कंपार्टमेंट एसीचा होता आणि रात्रीचं सगळे असे कंबल घेऊन ओढत होते असे तोंडावरती. आणि मी बोलले रात्रीचं मला वॉशरूमला जायचं तर ही लोक असे झोपले जसे कब्रिस्तानमध्ये बॉडी ठेवली आणली. एक इमॅजिन करा की जर तुम्ही एकदम मधल्या वगैरे सीटवर असाल आणि जर तुम्हाला रात्रीचा वॉशरूमला वगैरे जायचं असेल तर तिथे तुम्ही येता येताच तुमची फाटेल. बिकॉज सगळे असे झोपलेलं सगळ्या अंगावरती घेऊन आणि लाईट सगळे बंद होते आणि सगळ्यांकडे हे व्हाईट आहे. ॲक्च्युली व्हाईट नाही ठेवायला पाहिजे बिकॉज व्हाईटने खूप फाटते. सगळे ओढून झोपले असं पण नाही एखाद्याचा चेहरा दिसतोय वगैरे सगळे असे ओढून झोपलेले रात्रीचे. बिकॉज असं बघितल्यानंतर मी तर खूप फाटेल माझी. मी असं मम्मीला उठवायची की चल मला वॉशरूमला वगैरे घेऊन चल वाव. आणि असे टर्न वगैरे घेताना गाडी वगैरे असे मस्त नागमोडी वाटा वगैरे बघायला खूप छान वाटत होतं. खूप म्हणजे खूप छान होतं. आता थोडस ऊन उतरलंय ना त्यामुळे बघायला खूप मजा येते आणि हळूहळू एक एक स्टेशन बघत जातोय. छान वाटत होतं तेव्हा. थँक्यू ओमी फॉर दिस गोप्रो. सेकंड मॉर्निंग आम्ही रेणुगुंटाला ऑलमोस्ट पोहोचणार होतो. म्हणजे पोहोचण्याआधी 10-15 मिनिटं मी असं थोडासा सनकिस घेत होतो. आम्ही सन पप्पी सॉरी सन पप्पी. श्रुतीचा हा तू ब्लॉग बघत असेल तर मी तुझा हा शब्द कॉपी केला आहे जो तुने स्टोरीमध्ये टाकलेला होता की आम्ही सन किस घेतोय. पण सन किस घेत होती तिथे उभा राहून आणि आम्ही पोचलो आहे रेणुगुंटाला. माझ्याकडे शब्द नव्हते कारण की मी ज्या ट्रीपसाठी एवढा वर्ष वेट करत होती आणि ती ऑलमोस्ट डन होत होती. जेव्हा मी त्या प्लॅटफॉर्म वरती उतरली ना मी बोलली बस. असं मला झालेलं की वाव आय एम सो हॅपी. असं वाटलं की चल आता काय टेन्शन नाही आता एवढा प्रवास झाला आता पुढचा पण नीट होईल. प्लॅटफॉर्म वरती उतरणार तर पहिलं तर आम्ही पेटपूजा केली. कसं मिस करू शकतो यार इडली मेंदूवडा पेपर डोसा. माझा पेपर डोसा बेस्ट होता कारण की मी पूर्ण तिरुपतीच्या ट्रीप मध्ये हा पेपर डोसा खाल्लाय. माझे पप्पा बोलतात काय तुझं पोट भरणार आहे ह्याच्यामध्ये पेपर डोसामध्ये काहीतरी अजून तू हॅवी खा करून मॉर्निंगला. पण नाही मला पेपर डोसा बेस्ट वाटला. आणि मुंबईतला पेपर डोसा नव्हता तिथे छोटूसा मस्त असा मोठा होता त्यांचा पेपर डोसा. आंध्र प्रदेशमध्ये जाऊन जर हे सगळ्या गोष्टी एन्जॉय नाही केला ना तर तुम्ही काहीच नाही केलं. पहिलं तर तुम्ही ट्रीप आला असेल ना तर खाणं वगैरे बेस्ट पाहिजे. बाकी काय सगळं आपण बघूच. आणि ह्याची लेअर पण एकदम मस्त होती आणि क्रिस्पी होता तो खूप. जर तुम्ही जात असाल ना तिरुपती तर या रिक्षांमध्ये बिलकुल नका जाऊ बिकॉज हे 400 रुपीज घेतात आणि 400 बिलकुल नका देऊ. हे जबरदस्ती तुम्हाला फोर्स करतात. तुम्ही जर जात असाल ना तर या ज्या बस आहेत ना रेड आणि व्हाईट कलर मध्ये त्या त्यांच्या डेपोच्या बस आहेत. जसं आपली BST बस आहे तशी त्यांच्या इथली ही बस आहे आणि ती तिरुपतीला 90 रुपीज ओनली 90 रुपीज. आम्ही रेणुगुंटाला आलो पण रेणुगुंटावरून तिरुपतीला जायचं होतं कारण तिरुपतीला आमचं बुकिंग झालेलं. तिरुपतीला जाण्यासाठी आम्ही बस घेतली रेणुगुंटावरून कारण की तिरुपतीला आमचं बुकिंग झालेलं श्रीनिवासम रेस्ट हाऊस मध्ये आमचं बुकिंग झालेलं होतं. एसी रूम होते. आम्ही विचार केला की एसी रूमच बुक करायची बिकॉज एवढं ऊन होतं आणि आम्ही एसी रूम बुक केलेली. अनफॉर्च्युनेटली माझे बाबा बोलले की नको इथे नको थांबायला आपण वर जाऊया. तिथले जे होते आम्हाला इन्फॉर्मेशन देणारे ते बोलले की असं काही इश्यू नाहीये की ऑनलाईनच तुम्ही बुक करायचं ते वरती देखील आहेत तर तुम्ही जाऊन करू शकता भरती. आणि श्रीनिवासम रेस्ट हाऊस मध्ये गेल्यानंतर तिथे सर्व दर्शन करून एक ऑफिस होतं खाली. सर्व दर्शन मी सांगते VIP तिकीट नाही आहे ते. असं नॉर्मल दर्शन आपण जाऊन घेतो ना तसं एक टाइम टेबल असतं त्या लोकांचं. त्या टाइम टेबलच्या हिशोबाने तुम्हाला ती लोक तिकीट देतात. ऍक्च्युली पास देतात नॉट तिकीट.
ते पास देतात की या टायमावरती अर्धा तास किंवा 2 तास तुम्हाला या टायमावरती आधी जाऊन तुम्हाला लाईनीमध्ये उभा राहायचं आहे. तुम्हाला 2 तास आधीच जावं लागतं कारण की तेव्हा तुम्हाला कळत नाही की कुठे जायचं आहे कुठे नाही जायचं वगैरे. त्यासाठी तुम्ही आधीच जा तिकडे लवकर, 1 तास आधी गेलात तरी चालेल. तुमचं आधार कार्ड वगैरे कॅरी करा कारण की ते कंपल्सरी आहे तिथे, कारण की त्या प्रूफशिवाय तुम्हाला एंट्री नाही आहे तिरुमालामध्ये. आणि असा हा बुकिंगचा टायमिंग दिलेला आहे. 3 AM आमचं मॉर्निंगला दर्शन होतं, ॲक्च्युली मॉर्निंग बिकॉज 2020 माझा बर्थडे होता. आणि माझ्या बकेट लिस्टमधली एक सर्वात मोठी विश होती की मला तिरुपतीला माझ्या बर्थडे दिवशीच दर्शन घ्यायचंय. आणि जे ब्रिजचे पिलर होते ना त्याच्यावरती चांगल्यापैकी त्यांनी असं ड्रॉइंग वगैरे काढलंय तिरुपतीच्या टिक्क्याचं. तुम्हाला फील होईल की तुम्ही मस्तपैकी तिरुपतीमध्ये एंट्री केली आहे. रोडवरनं जाताना आम्ही त्यांच्या रोड क्लीन होते, खूप रोड त्यांचे क्लीन आहे. त्यांनी क्लिनिनेस वरती फोकस खूप छानपैकी केलेला आहे त्यांनी. तुम्ही इथे मिरर मध्ये बघत असाल मी कशी रेकॉर्ड करत होती, पुन्हा असं माझा कॅमेरा शेक होत होता. मी अशी एकदम फोकसली पकडलेला की बाबा हलू नको दे, चांगला रेकॉर्ड होते वगैरे. पण तुम्ही ट्रॅव्हल करताना थोडंफार तर शेकी होतोच व्हिडिओ वगैरे. मी एवढा फोकसली पकडलेला पण तो हल्ला शेवटी. चेक पॉईंट क्रॉस करण्याआधी इथे तुमच्या सगळ्या बॅग वगैरे चेकिंग केल्या जातात. केलंय तिरुपती ते तिरुमाला 90 rupees अडल्ट. ओके, तिरुपती तिरुमाला मध्ये चाइल्ड साठी 50 rupees आहे. आणि इथे आम्ही पोहोचलो आहे मस्त पैकी तिरुमाला मध्ये जाऊन. या ऑफिस मध्ये आम्ही चौकशी केल्यानंतर कळलं की रूम्स अवेलेबल आहे. टिंग रूम वरती तुम्हाला एक पेपर देतात, त्या पेपर वरती तुम्हाला तुमचा हा पर्सनल नंबर असतो तो मेन्शन करायचा असतो. बिकॉज त्या नंबर वरती तुम्हाला एक कोड येऊन त्याचा ऍड्रेस येतो आणि तो 2 तासाने तो कोड येतो. आधार कार्डची प्रोसेस ठीक झाली तर तुमची पुढची प्रोसेस असते की तुम्हाला रूम अवेलेबल करून देणं वगैरे. ती सगळी प्रोसेस असते. एका रूम मध्ये 10 लोक अलाउड होते पण आम्ही तिघच होतो, मी आणि मम्मी पप्पा. सो इथे क्लिअरली मेन्शन केलंय की डोंट कॅरी टू मच ज्वेलरी और कॅश विथ यू. हा रूम टूअर मध्ये जो मी तुम्हाला दाखवते हा बेड थोडासा पसरायला विसरून जा. आणि हे 2 बेड आहेत, चादर आहे, पिलोज आहेत, मस्तपैकी त्यांनी दिलेला. आणि क्लीन होते, गिझर आहे तिथे. बिकॉज जे कोण भाविक येईल त्यांनी गरम पाण्याने अंघोळ वगैरे सुविधा वगैरे तिथे खूप छान होत्या. ती जी लट असते ना ती कापावी लागते आल्यानंतर बाईने, जर तुम्हाला पूर्ण हेअर्स द्यायचे नसते तर. माझ्या मम्मीने थोडीशी लट दिली, 5 केसांची मी दिली. सिग्नलवरतीच आहे तिरुपतीची जी मूर्ती आहे तिथे, बापरे तिथे तर भरपूर लोक फोटो काढण्यासाठी जागाच देत नव्हते मला. ही जी बस येते ना ती फ्रीमध्ये, AC non-AC बस आहेत या तिरुमालाला. तिथे तुम्हाला पे करावं वगैरे नाही लागणार. तिथे तुम्हाला 6 ठिकाणं आहेत बघण्यासाठी, तर तिथे तुम्ही असे जाऊन फ्रीमध्ये बघू शकता. माझं हॉटेल मंदिरापासून थोडंसं लांब होतं. आम्ही विचार केला की त्या बसने आम्हाला खूप थोडीफार लोक होती ती गाईड करत होती. ती लोक बोलली की ही बस खूप बेटर आहे तर तुम्ही ही घेऊन जाऊ शकता. हां, हे जे तलाव आहे ते विराह स्वामीचं आहे. माझी एक्साइटमेंट तुम्ही बघत असाल फेसवरती. मला असं झालेलं मी कधीच जाते आणि इन्जॉय करते असं झालं. आणि मी इन्जॉय म्हणजे एकदम आतमध्ये गेली आणि मस्तपैकी इन्जॉय करत होती फुल. ते माझे अंघोळ झालेली आहे आणि त्याच्यानंतर मी वराहस्वामींचं दर्शन करण्यासाठी जात होती. वराहस्वामींचं दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर आल्यानंतर इथे त्यांची आपल्याकडे पण असे असते ना पूजा वगैरे, तशी त्यांची एक पूजा होती. मस्त वाटत होतं, छान वाटत होतं खूप बघायला हे सर्व. आणि संध्याकाळच्या वेळी आणि ते बघितल्यानंतर तिथे 2-3 मंदिरं होते, त्यांचं दर्शन करून आम्ही ते जेवायला गेलेलो. मॉर्निंगमध्ये आम्ही जिथे ब्रेकफास्ट केला ना तिथे त्या हॉटेल मालकाने आम्हाला सजेस्ट केलं. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जर गेला आहात तर तिथे प्रसाद जो असतो ना तो तुम्ही घ्या, त्याचा तो तुम्ही मिस नका करू. आणि तिथे जितक्या दिवस आहात ना तितक्या दिवस तुम्ही तो प्रसाद मिस नका करू. लाईनीत असे बरोबर बसवलेलं आहे त्यांना की एका लाईनीतच प्रॉपर जेवण जायला पाहिजे. आणि असे सांबार भात गुळाची खीर आहे इथे, त्यांची भाजी आणि इथे त्यांची चटणी. चटणी कंपल्सरी त्यांच्या हर एक मीलमध्ये होती. खूप छान वाटलं तिथे जेवायला. आणि जर तुम्हाला जर जेवण आवडलं असेल ना तर तुम्ही ते पान फोल्ड करून ठेवा, कारण जेणेकरून त्यांना कळेल की प्रसाद हा आवडला आहे. फोल्ड करून ठेवायचं. आमचं झाल्यानंतर त्यांनी पटकन क्लीन केलं आणि ही अशी पानं त्यांनी मांडायला सुरुवात केली. आणि पाणी वगैरे त्यांनी ठेवलं आहे, जसं आमची पंगत
दिवस संपला अशी पंगत लागायची मस्त. आणि ते झाल्यानंतर आमचं एक ठरलेलं होतं माझ्या पप्पांचं की गोडं पान त्यांचं खायचं. गोडं पान म्हणजे त्याच्यामध्ये सुक्का मावा वगैरे होता आणि वरती जे कलरफुल दिसतं ते खोबरं होतं आणि त्याच्यात गोड ते गोड लिक्विड होतं ना ते त्याच्यामध्ये असं थोडेसे टाकायचं आणि ते द्यायचं ते गोड पान होतं. म्हणजे 90 आम्ही 2 तासच झोपलो. 1 हॉटेलच्या बाहेर पडलो दर्शनासाठी. ते तुम्ही बघत असाल किती क्लीन केलं आहे लोकांनी. असं इथून जायला आहे, मम्मी चालली आहे पुढे आणि ज्या मागून मी रेकॉर्ड करत चालू आहे. हे मंदिर आहे, हा जो रस्ता आहे ना इथून आम्ही गेलो वरती. मंदिराच्या इथून डायरेक्ट एंट्री नव्हती आणि हे जे दिसतंय ना तुम्हाला हे सगळं असे जाळ्या वगैरे त्यांनी लावलंय. इथूनच जायचं आहे, हा जो ब्रिज आहे ना इथूनच जायचं आहे आम्हाला. इथून असं आतमध्ये जायला आणि त्यांनी पूर्ण असं कव्हर केलं की लाईनीत उभा राहिल्यानंतर ऊन नको लागू दे किंवा तहान वगैरे लागली की असं इथे त्यांनी हर एक 2-3 सेकंदावरती असे पाणी वगैरे ठेवलं आहे प्यायला लोकांना. वॉशरूम वगैरे आहेत. जर तुम्ही मंदिरामध्ये आतमध्ये एंट्री करत असाल ना तर तुम्हाला आधी बॅग वगैरे काही अलाउड नाही आहे. काउंटर आहे तिथे, ह्या काउंटरवरती तुमचे बॅग वगैरे ठेवायचं आहे आणि तिथे एक कूपन देतं. ते कूपन दर्शनापर्यंत हे तुमच्या संगती ठेवायचं बिकॉज ह्याच्यानंतर तुम्ही एका दुसऱ्या काउंटरवरती जाऊन ते तुम्ही कलेक्ट करायचं होतं. तर मी मोबाईलमधनं थोडंफार रेकॉर्ड केलं आहे. तर इथे या काउंटरवरती येऊन तुम्ही कूपन दाखवायचं तुमचं आणि तुम्हाला तुमचं लगेच किंवा मग काही असेल ना ते तुम्हाला भेटतं. असे काउंटर नंबर्स देखील आहेत की या हा नंबर तुम्हाला दिलेला असतो की या नंबरवरती तुम्हाला भेटेल त्या नंबरवरती. तर असे हे लाईनीत उभा राहून तुम्ही कलेक्ट करू शकतात काउंटरवरून. शूट करायला अलाउड नव्हतं आतमध्ये तर मी काही शूट नाही केलं आहे आणि आमचं इथे दर्शन झालेलं आहे. अजून व्हिडिओ आहे, संपला नाही आहे कारण की मी खूप सारं रेकॉर्ड केलं आणि ते तुमच्यासोबत शेअर करायला मला खूप आवडेल. सो होप यू गाईज लाईक दिस व्हिडिओ. डोंट फॉरगेट लाईक सबस्क्राईब अँड शेअर.